असं म्हटलं जातं की क्रिकेट हा भारतातील एक धर्म आहे, त्यामुळे क्रिकेट मधील अगदी छोट्या छोट्या गोष्टीची देखील तितकीच मोठी चर्चा होत असते। तर नुकतंच आता एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये भारतीय क्रिकेट टीम संदर्भात अत्यंत खळबळजनक खुलासे समोर आले आहेत। निवड समितीचे चेअरमन असलेले चेतन शर्मा यांनी हे खुलासे केले आहेत, त्यामुळे आता निवड समितीवरील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। त्यामुळे आता या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहूया चेतन शर्मा यांनी कोणकोणते खुलासे केले आहेत आणि यामुळे कोणकोणती महत्वाची म्हणजेच खळबळजनक माहिती समोर आली आहे। एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या दाव्यानुसार निवड समितीचे चेअरमन असलेल्या चेतन शर्मा यांनी एक दावा केला आहे की फिटनेससाठी भारतीय टीममधील खेळाडू हे इंजेक्शन्स घेतात। त्याचबरोबर पुढे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळण्यासाठी हे खेळाडू अशा प्रकारचे इंजेक्शन्स घेतात ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते आणि डोपिंग चाचणी दरम्यान त्यांना अनफिट असल्याचे देखील पकडलं जात नाही। तर हे खेळाडू अशा प्रकारचे इंजेक्शन्स घेत असल्याचं बीसीसीआयला देखील माहित आहे, मात्र बीसीसीआयकडून याकडे कानाडोळा केला जातो असा धक्कादायक खुलासा देखील चेतन शर्मा यांनी केलाय। त्याचबरोबर या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी खेळाडूंच्या इंजेक्शन सोबतच क्रिकेट टीममधील खेळाडूंमधील वादावर देखील भाष्य केलंय। रोहित आणि विराट बद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की त्या दोघांमध्ये कोणतंही भांडण किंवा वाद नाही, मात्र त्या दोघांमध्ये आडवा येतो तो त्यांचा अहंकार। ते स्वतःला एखाद्या फिल्म स्टार सारखं म्हणजेच अमिताभ आणि धर्मेंद्र सारखं समजतात। त्याचबरोबर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष राहिलेल्या सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यामध्ये देखील अंतर्गत वाद आहे। त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याप्रमाणे सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यामध्ये देखील इगोचाच वाद आहे, कारण विराटला वाटतं आपण मोठे आहोत तर सौरभ गांगुलीला वाटतं आपण मोठे आहोत। कारण विराटप्रमाणे सौरभ गांगुली देखील टीम इंडियाचे कर्णधार होते आणि आजही त्यांना टीम इंडियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखलं जातं, पण विराटला वाटतं की आपणच एक यशस्वी कर्णधार आहोत आणि यातूनच त्यांच्या दोघांमध्ये युद्ध पेटतं असा खळबळजनक खुलासा चेतन शर्मा यांनी केलाय। आणि विराट कोहलीच्या नाराजीचा असाच एक किस्सा घडला होता, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कर्णधार पद हे एक दिवसीय सामन्याचं कर्णधार पद हे विराट कोहलीकडे होतं, मात्र ऐनवेळी हे कर्णधार पद रोहित शर्माकडे देण्यात आलं। मात्र ही माहिती आपल्याला संघाची घोषणा होण्याच्या केवळ 1.5 तास अगोदर देण्यात आल्याची खदखद त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त करून दाखवली होती। त्याचबरोबर चेतन शर्मा यांनी सांगितलेल्या खुलास्यांपैकी आणखी एक खुलासा तो असा की विराट कोहलीला कर्णधार पद सोडू नको असा सल्ला सौरभ गांगुली यांनी दिला होता, मात्र विराटने हे अमान्य केलं आहे। त्याचं म्हणणं आहे की आपण ज्यावेळी कर्णधार पदाचा राजीनामा दिला त्यावेळी सौरभ गांगुली यांनी कोणतीही आडकाठी न करता तो स्वीकारला, त्यामुळे विराट कोहली खरं बोलतोय की सौरभ गांगुली यांच्याबद्दलची माहिती खरी। तर दुसरीकडे चेतन शर्मा यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे आता खळबळ माजली आहे। दरम्यान त्यांनी असं देखील सांगितलं की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना थेट पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने आपल्या राजीनाम्याचा विषय काढणं योग्य नव्हतं, कारण त्याला अद्याप देखील वाटतं की सौरभ गांगुलीमुळेच आपलं कर्णधार पद गेलंय। तर रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा T20 मधून पत्ता कट होणार आहे असा धक्कादायक खुलासा देखील यावेळी चेतन शर्मा यांनी केलाय। T20 क्रिकेटमध्ये शुभमन गिल सह इतर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात येते। तर यावेळी रोहितच्या पश्चात हार्दिक पांड्या ही टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे, त्यामुळे आता रोहित शर्मा हा T20 संघामध्ये आपल्याला दिसणार नसल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलंय। दरम्यान आता चेतन शर्मा म्हणजेच निवड समितीचे चेअरमन असलेले चेतन शर्मा यांनी हे धक्कादायक खुलासे केल्यानंतर बीसीसीआयकडून यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण बीसीसीआयने हे प्रकरण चांगलंच गांभीर्याने घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मंडळी तुम्हाला चेतन शर्माच्या या धक्कादायक खुलाशांविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।